हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुमच्याकडे रिक्षा असेल किंवा तुम्हाला रिक्षा घ्यायची असेल किंवा तुम्ही रिक्षा घेतलेली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मित्रांना तुमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये अशा काही छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही रोज केला तर तुमची रिक्षा कधीच खराब होणार नाही, एकदम मेंटेनमध्ये रिक्षा राहील, तिला जास्त खर्च करायची गरज पडणार नाही तुम्हाला आणि म्हणजे कधी तिचं कधी काम पण निघणार नाही। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला आपली नवीन रिक्षा दाखवणार आहे, तुम्ही ते बघू शकता आपली नवीन रिक्षा जे की घेऊन तिला फक्त 8 दिवस झाले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही आपला रिक्षा घेताना जो व्हिडिओ बघितला नसेल तर तो आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि हे हुड अस्तर बनवलेला देखील आपण व्हिडिओ यूट्यूबवरती टाकला आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही तो देखील आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। तर मित्रांनो, तुमची रिक्षा CNG+ पेट्रोल असेल तर रिक्षाच्या पेट्रोल टँकमध्ये तुम्हाला कमीत कमी 1 लिटर तरी पेट्रोल ठेवावं लागेल आणि जर मित्रांनो तुमच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल नसेल तर तुम्ही ते बघू शकता, हे जे पेट्रोल इंडिकेटर आहे हे इथे ब्लिंक होईल म्हणजे तुमच्या रिक्षामध्ये पेट्रोल कमी असेल। तर मित्रांनो, रिक्षामध्ये पेट्रोल कमसे कम 1 लिटर तरी ठेवा। तर मित्रांनो, सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही गाडी चालू करता तेव्हा तुम्हाला इथे हे जे सिलेक्टर स्विच आहे, इथे तुम्ही बघू शकता सिलेक्टर स्विच आहे, इथे तुम्हाला पेट्रोल मोड सिलेक्ट करून तुम्हाला सकाळी सकाळी गाडी पेट्रोलवरती इथे बघू शकता तेव्हा आता गाडी आपली पेट्रोल मोड आहे। तर सकाळी सकाळी गाडी तुम्हाला कमीत कमी 2 किलोमीटरवर पेट्रोलवरती चालवायची आहे। तर तुमची रिक्षा नवीन असेल तर मित्रांनो, हे पेट्रोलवरती तुम्ही जास्तीत जास्त चालवा गाडी, कारण की इंजन हे नवीन असतं आणि नवीन इंजनला फ्री करण्यासाठी पेट्रोल जे आहे ते खूप मदत करतं। याच्यामुळे काय होईल मित्रांनो, तुमचं जे इंजन आहे ते एकदम फ्री राहील आणि तुमच्या इंजनची लाईफ वाढेल, इंजन खराब होण्याचे चान्सेस कमी होतील। तुम्ही जेव्हा रिक्षा चालवत असता तेव्हा तुम्ही ब्रेकवर पाय ठेवून रिक्षा चालवता, खूप जण असतात मित्रांनो असा पाय असतो ब्रेकवरती रिक्षाचे, ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाय ठेवून ती रिक्षा चालवतात। तर मित्रांनो, ही खूप वाईट सवय, याच्यामुळे आपले रिक्षाचे जे आहे लायनर किंवा ड्रम हे घासून त्याचे जे रिक्षाचे ब्रेक जे आहे आपलं लवकर खराब होतं। तर मित्रांनो, अशी सवय आपल्याला मोडायची आणि जेव्हा आपल्याला वाटेल त्याचा ब्रेक दाबायला पाहिजे त्याच वेळेस तुम्हाला असं ब्रेक दाबायचं आहे, इतर वेळी आपल्याला पाय असा बाजूला ठेवायचं आहे। तर अशी मित्रांनो हळूहळू तुम्हाला सवय लावायची आहे, तर एकदमच अशी सवय लागणार नाही, तर हळूहळू तुम्ही जर प्रयत्न केले तर अशी सवय ही मोडणार आहे तुम्ही आणि तुम्हाला जी आहे चांगली सवय लागेल मित्रांनो। याच्यामुळे तुमच्या ब्रेकचा जे आहे खूप फायदा होईल, तुमचे पैसे पण वाचतील आणि ब्रेकचं जे काम निघतं वारंवार ते काम देखील निघणार नाही। तर मित्रांनो, रिक्षा पळवताना देखील काळजी घ्या, रिक्षा पळवताना तुम्ही स्टार्टच्या स्पीड जी आहे ती 60 पुढे जाऊ देऊ नका, 60 अलीकडे जर 60 पुढे किलोमीटर जात असेल तर रिक्षा स्लो करा आणि 60 अलीकडपर्यंतच रिक्षा पळवा। आणि मित्रांनो, हे जे क्लच आहे हाफ क्लच धरून असं हाफ क्लच धरून आपल्याला रिक्षा चालवायची नाही आहे, त्याच्यामुळे पण खूप नुकसान होते आपलं। तर गेअर टाकल्यानंतर आपल्याला क्लच सोडून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला रिक्षा चालवायची। तर मित्रांनो, रिक्षा स्टार्ट केल्यावर आपल्याला हळूहळू स्पीड घ्यायची आहे, जेव्हा आपण सुरुवात रिक्षा स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला एकदमच डायरेक्ट रेस नाही घ्यायची, एकदमच डायरेक्ट स्पीड नाही घ्यायची, हळूहळू हळूहळू स्पीड घेत घेत घ्यायची आहे। याच्यामुळे काय होईल मित्रांनो, ऑइल जे आहे ते पूर्ण इंजनमध्ये जायला वेळ भेटेल आणि तुम्ही जर रिक्षाची वेळेवर सर्व्हिसिंग करत राहिलात तर मित्रांनो तुमच्या रिक्षाला कधीच काही होणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल काय सांगतोय, आम्हाला माहिती आहे कशी रिक्षा चालवायची काय, तर मित्रांनो मी माझ्या मनाने सांगत नाही आहे, तुम्हाला ही जी बजाज कंपनी आहे जी रिक्षा तयार करते ती स्वतः सांगते। तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा नवीन रिक्षा घ्यायला जाता, जेव्हा तुम्ही नवीन रिक्षा घेता तेव्हा तुमच्यासोबत ओनर्स मॅन्युअल म्हणून हे तुम्हाला पुस्तक दिलं जातं, याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स आहेत, सर्व हे पार्ट न पार्टची इथे माहिती आहे आणि कशी रिक्षा चालवायची कसं काय करायचं सर्व यामध्ये आहे। तर तुम्ही याला एकदा वाचा आणि मग तुम्हाला समजेल की आपल्याला कसं काय करायचं आहे, रिक्षा कशी चालवायची। तर मित्रांनो, अशा छोट्या छोट्या गोष्टीची जर तुम्ही वारंवार काळजी घेत राहिलात तर तुमची रिक्षा जी आहे खराब होणार नाही आणि इंजनचं काम कधी निघणार नाही आणि तुमचा जो पैसा आहे तो वाचेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे रिक्षाच्या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली अपलोड केले जातात। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, टाटा बाय बाय।